मागच्या पाठात आपण ऋतुनिर्मिती ऋतू आणि त्याचे हवामानावर जमिनीवर होणारे परिणाम याविषयी संपूर्ण माहिती अभ्यासली भारतामध्ये सर्वसाधारणपणे सत्तर टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात शेती हा शब्द की याविषयी तुम्हाला पुरो कल्पना असेलच परंतु शेती हे नाव फक्त माहीत असून उपयोग नाही तर त्याविषयी संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे शेती म कृषी म्हणजे शेती कृषीमध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांचा समावेश होतो वर्षभरासाठी जे अन्नधान्य लागतं ते अन्नधान्य आपण या शेतीतूनच पिकवलं जातं शेतकरी वर्षभरासाठी जे अन्न लागते ते या शेतीतूनच पिकवतो ही शेती करताना किंवा अन्न पिकवताना पिके घेताना त्याला कोणकोणत्या साधनांची अवजारांची आणि कोणकोणत्या घटकांची गरज लागते ते, ला ते संपूर्ण या पाठात आपण शिकणार आहोत शेती करताना केवळ शेती करणे हा मुख्य उद्देश नसून शेती ही पैशासाठी किंवा व्यापाऱ्यासाठी कशी करता येईल आणि त्यावर कोणकोणते पूरक व्यवसाय चालतात याविषयीसुद्धा माहिती आपण या पाठात पाहणार आहोत तर शेतीसाठी लागणारं मनुष्यबळ शेतकऱ्याचं जीवन शेत शेतावर चालणारे विविध व्यवसाय आणि शेतीमध्ये शेतकऱ्यांनी केलेली प्रगती याविषयी या पाठात सविस्तर आपण अभ्यासणार आहोत तर मित्रांनो मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे ते चित्र आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे आणि त्या चित्राखाली जे प्रश्न मी तुम्हाला विचारेल त्या प्रश्नांची चर्चा आपण वर्गात करून त्याचे उत्तर मला द्यायचे आहे तर चित्र आपण लक्षपूर्वक पहा कारण चित्र हे खेडेगावातील चित्र आहे आणि खेडेगावात शेती करताना शेतकऱ्याला कोणकोणत्या घटकांची गरज लागते किंवा शेतकऱ्याचं जीवन कसं असतं हे संपूर्ण या चित्रात दिलेलं आहे शेती करताना शेतकऱ्याचं घर शेतकऱ्याचे गुरेढोरे कोंबड्या याविषयी संपूर्ण या चित्रात माहिती दिलेली आहे तर आपण हे चित्र पाहावं आणि त्याखालील दिलेले जे प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे मला द्यायचे तर चला मित्रांनो आपण माहिती घेऊया कृषी या घटकात संपूर्ण शेतीविष शेतीविषयी तर चला आपण माहिती घेऊया कृषी या पाठाची